नमस्कार, कुक विथ जयूमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ आणि लुसलुशीत असा चॉकलेट फ्लेवरचा स्पॉन्ज केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। इथे केक कट करताना तुम्ही पाहू शकता आपला केक खूपच स्पॉन्ज, मऊ आणि लुसलुशीत असा झाला आहे। आणि हा केक मी घरगुती केक प्रीमिक्सपासून तयार केला आहे। हे केकचे प्रीमिक्स घरी कसे बनवायचे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की ते फॉलो करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी एक डीप पातेल आहे माझ्याकडे, ते प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवलं आहे। त्यामध्ये छोटा स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटे प्रीहीट करायचं आहे स्लो गॅसवरती। सुरुवातीला आपण केक टीन प्रिपेअर करून घेणार आहोत। त्यासाठी इथे माझ्याकडे हा 6 इंचाचा केक टीन आहे, त्यामध्ये मी खाली ब्रशने ऑइल लावून घेतला आहे। त्यावरती मी या पद्धतीने एक पार्शमेंट पेपर लावणार आहे व वरच्या बाजूने देखील आपल्याला चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे। यामुळे केक बेक झाल्यानंतर अगदी इझिली टीनमधून बाहेर येईल। प्रत्येक वेळी केक बेक करताना तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा। आता आपण केकचा बॅटर तयार करायला घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 कप होममेड चॉकलेट फ्लेवर केकचं प्रीमिक्स घेतलं आहे, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्यात आता आपण 2 टेबलस्पून ऑइल घालून घेऊ। केकमध्ये ऑइल वापरताना नेहमी प्लेन फ्लेवरचं कोणत्याही ब्रँडचं रिफाईंड ऑइल यूज करू शकता। आता आपण यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स किंवा जर तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स अवेलेबल आहे तर तुम्ही तो वापरू शकता। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मी इथे सुरुवातीला 1/2 कप पाणी घेतलं आहे, ते पाणी एकत्र न घालता मी थोडं थोडं करून या पद्धतीने घालणार आहे, जेणेकरून आपलं केकचं बॅटर खूप जास्त पातळ होणार नाही। हे पहा, इथे केकच्या बॅटरची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता 1/2 कप पाण्यामधून थोडंसं पाणी शिल्लक देखील राहिलं आहे। आता आपण हे केकचं बॅटर केक टीनमध्ये बरोबर सेंटरमध्ये या पद्धतीने घालून घेऊ, त्यामुळे बॅटर अगदी एकसारखं पसरलं जाईल। केक बॅटर टाकल्यानंतर या पद्धतीने आपल्याला 2 ते 3 वेळा केक टीन टॅप करायचं आहे, त्यामुळे त्यातले एअर बबल्स निघून जातील व आपण प्रीहीट केलेल्या टोपामध्ये आपल्याला आपला केक टीन ठेवून द्यायचा आहे। बरोबर सेंटरमध्ये अगदी व्यवस्थितपणे हा टीन ठेवायचा आहे व झाकण ठेवून 20 ते 30 मिनिट हा केक आपल्याला स्लो गॅसवरती बेक करायचा आहे। प्रत्येक वेळी केक बेक करताना तुम्हाला 5 मिनिटं कमी अधिक देखील लागू शकतात। आता इथे बरोबर 25 मिनिटं झालेली आहेत व आपला केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे। यामध्ये मी एक सुरी घालून चेक करते, आपली सुरी प्लेन निघाली आहे, याचा अर्थ केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे। आता हा केक टीनमधून बाहेर काढायच्या अगोदर आपल्याला तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, तरच डीमोल्ड करताना तो अगदी व्यवस्थित बाहेर निघेल। केक जर गरम असेल आणि तुम्ही केक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्याला क्रॅक देखील जाऊ शकतात। आता आपण आपला केक कट करून पाहणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता केक खूपच स्पॉन्जी असा बेक झाला आहे व कोणी बोलूही शकणार नाही की हा केक आपण घरगुती केक प्रीमिक्स वापरून तयार केला आहे। तर तुम्ही देखील या पद्धतीने घरगुती केकचे प्रीमिक्स तयार करा व अगदी 5 मिनिटात केक तयार करून सगळ्यांना खाऊ घाला। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।